फ्रेंड्स, वी विल डिस्कस ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट स्पीडचा कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. असं इमॅजिन करा की एक कॉपर रॉड आहे. हा कॉपर रॉड आहे आणि याच्यामध्ये करंट फ्लो होत नाही आहे. देर इज नो करंट फ्लो इन थ्रू इट. तर हा कॉपर रॉड आहे, याच्यामध्ये करंट फ्लो होत नाही. तर अशा वेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे रॅन्डम मोशनमध्ये असतात. म्हणजे त्यांची दिशा एकसारखी नसते. ओके, त्यामुळे देर इज नो नेट मोशन इन एनी डायरेक्शन. एका ठराविक दिशेला नसतात ते, त्यामुळे ते कॅन्सल आउट होतं त्याचं मोशन. ओके, हवेवर जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, म्हणजे ह्या डायग्राममध्ये वी अप्लाय द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होईल, तर असं दिसेल आपल्याला की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रँडमली मूव्ह होत राहतील, परंतु काही इलेक्ट्रॉन्स हे एका ठराविक दिशेला ड्रिफ्ट होतील. म्हणजे ते एका बाजूला कलतील. ड्रिफ्ट होणं म्हणजे कलणे. ओके, तर ज्या दिशेला ते कलतील, तर त्या दिशेला त्याला आपण ड्रिफ्ट, त्या दिशेला त्याची ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे असं आपण म्हणू. ओके, हे कशामुळे होतं, तर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे हे लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन्स वुड कंटिन्यू इन द रॅन्डम मोशन, बट देर इज अ ड्रिफ्ट टू अ पर्टिक्युलर डायरेक्शन. हे महत्त्वाचं आहे. ओके, आणि ही जी डिरेक्शन आहे ही इलेक्ट्रिक फील्डच्या बिलकुल विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे समजा इलेक्ट्रिक फील्ड ह्या दिशेला अप्लाय केली आहे, तर इलेक्ट्रॉन्स हे ह्या दिशेला ड्रिफ्ट होतील. ओके, सो द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी वुड बी इन दिस डायरेक्शन आणि फील्डची व्हेलॉसिटी ही ह्या बाजूला आहे. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट की अप्लाइड व्हेलॉसिटीपेक्षा अपोजिट, अप्लाइड फील्डपेक्षा अपोजिट डायरेक्शन असेल ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची. ओके, द इलेक्ट्रॉन्स अंडर द ॲक्शन ऑफ द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ड्रिफ्ट विथ द ड्रिफ्ट स्पीड व्ही डी. तर आपण त्याला व्ही डी असं म्हणू. व्ही डी इज द ड्रिफ्ट स्पीड. ओके, आणि तो साधारण कॉपर कंडक्टरमध्ये, इन द कॉपर कंडक्टर, तो स्पीड अत्यंत कमी असतो. साधारण 10^-4 किंवा 10^-5 मीटर पर सेकंद इतका असतो. आणि हे लक्षात घ्या की इलेक्ट्रॉनचा रँडम स्पीड मात्र खूप जास्त असतो. 10^6 मीटर पर सेकंद असतो. ओके, तर हाऊ इज द करंट थ्रू अ कंडक्टर रिलेटेड टू द ड्रिफ्ट स्पीड. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड आणि करंटचा काही संबंध आहे का कंडक्टरमधला फ्लो होण्याचा, तर तो आहे. सो दॅट करंट लेट अस से इज आय. ओके, आणि ड्रिफ्ट स्पीड समजा व्ही डी आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला डेरिवेशन समजून घ्यायचं आहे, तो संबंध जोडण्यासाठी. तर डेरिवेशन याप्रमाणे आहे. इट इज अज्युम दॅट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, समजा स्मॉल एन इंटू ए इंटू एल आहे. ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया, ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा जो आहे ए म्हणू, याचं लेंथ कॅपिटल एल असं म्हणू कंडक्टरची. ओके, आणि देन द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी एन ए एल. ओके, आणि सपोज त्याला आपण चार्जनी मल्टिप्लाय केलं, चार्ज मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, विल गेट द टोटल चार्ज ऑफ दिस कंडक्टर. म्हणजे ह्या जो कंडक्टर आहे त्याचा टोटल चार्ज क्यू मांडला, तर क्यू विल बी इक्वल टू एन इंटू ए इंटू एल इंटू ई. ओके, स्मॉल ई. तर हा झाला टोटल चार्ज. आता चार्ज माहिती आहे आपल्याला, तर चार्ज अपॉन टाईम इज करंट. चार्ज अपॉन टाईम इज करंट. ओके, पण टाईम इज आपल्याला माहिती आहे की लेंथ, डिस्टन्स अपॉन टाइम इज वेलॉसिटी किंवा स्पीड. ओके, सो स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. त्यामुळे हा फॉर्म्युला आला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि हा फॉर्म्युला, टाइमचा फॉर्म्युला आपण करंटच्या डेफिनेशनमध्ये टाकला. करंट इज काय, क्यू अपॉन टी, चार्ज अपॉन टाइम. पण टाइम काय, एल अपॉन ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि क्यू काय आहे, क्यू इज एन ए एल ई. त्यामुळे आपला फॉर्म्युला काय झाला, आय इज इक्वल टू एन ए एल ई अपॉन एल अपॉन व्ही डी. एल एल कॅन्सल्स ऑफ अँड यू विल गेट एन ए व्ही डी इंटू
E. Okay, N A V D into E. So your formula becomes I is equal to N A V D into E. Kiwa V D is equal to I upon N A E. V D is equal to I upon N A E. अतः लक्ष्य दिया कि वी हैव वन मोर डेफिनेशन आई अपॉन ए इज करंट डेंसिटी जे सो द फॉर्म्यूला बिकम्स ऑफ ट्रिप वेलोसिटी ये दोन फॉर्म्यूला लक्षात ठेवायचे जे अपॉन एन ई किंवा जे इज नथिंग बट आय अपॉन ए त्यामुळे आय अपॉन एन ए ई दिस आर द टू इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज फॉर फाइंडिंग द ड्रिफ्ट स्पीड ओके.